नमस्कार मित्रांनो, मी आकाश मुंडलिक स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कसे आहात सगळे? आराम करताय? अरे थांबा 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 थांबा, आज हे नाही करायचं, कारण आज February 19 महाराष्ट्रात जर कोणता उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असेल तर तो या दिवशी, म्हणजेच शिवजन्मोत्सव। आणि जर नाशिकमध्ये हा उत्सव तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल जेल रोड किंवा नाशिक रोड। थांबा, हे तर ठीक आहे की हा व्लॉग शिवजयंतीचा आहे, पण आकाश भाऊ जरा हळू घ्या, लोकांना जरा आरामात दाखवा की कशी असते नाशिकची शिवजयंती। सो चला तर मग व्लॉगची सुरुवात करूया सुरुवातीपासून। तर आम्ही आलो इथे शिवजयंतीची तयारी दाखवायला। माझ्यासोबत आता आकाश अक्की उक्की। तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत जेल रोड येथील छत्रपती चौकामध्ये, आणि इथे सुरू आहे शिवजन्मोत्सवाची भव्य अशी तयारी, सजावट, देखावा। तर हा पूर्ण देखावा आपल्याला बघायला भेटेल 3 दिवसानंतर, म्हणजे शिवजन्मोत्सवाच्या दिवशी। हीच ती वेळ, हाच तो क्षण ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, आणि तो म्हणजे 19 फेब्रुवारी। चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आज जाणार आहोत छत्रपती चौक जेल रोड येथे, आणि त्यानंतर आपण जाऊयात नाशिक रोडला, जिथे नाशिकमध्ये सगळ्यात मोठी शिवजयंती साजरी होते। चला तर मग बघूयात, लेट्स गो। बेसिकली नाशिकमध्ये खूप ठिकाणी आपल्याला शिवजयंती उत्सव बघायला मिळेल, पण सगळ्यात मोठी शिवजयंती जर कुठे साजरी होत असेल तर ती म्हणजे नाशिक रोड, आणि मग येते जेल रोड येथील शिवजयंती। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शिवबा, शिवराय, शिवाजीराजे अशा अनेक नावाने संबोधले जाते। त्याचप्रमाणे आत्ता महाराजांना वंदन करण्यासाठी एक जबरदस्त शिवगर्जना झालीच पाहिजे। माझा
हे होते काही दृश्य जेल रोड आणि नाशिक रोड येथे साजरी होत असलेल्या शिवजयंतीचे. एवढंच नाही तर खरा उत्सव तर अजून बाकी आहे मित्रांनो, कारण जल्लोष तर आत्ता आहे. कारण आत्ता शिवजयंती, डीजे आणि मित्र हे कॉम्बिनेशन असेल तर भिंगाला तर होणारच ना भावा. इसवीसन 1870 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगासमोर यावे यासाठी सगळ्यात पहिली शिवजयंती साजरी केली होती. त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या माध्यमातून सर्व लोकांनी एकजूट व्हावे हा सुद्धा त्याचा एक उद्देश होता. त्याचमुळे आजही जगभरात दरवर्षी मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी होते. फक्त 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणे म्हणजे आपण खरे शिवभक्त झालो तर असे नाही, तर इतर वेळी देखील आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचे जर पालन केले तर आपण खरे शिवभक्त मानले जाऊ. तर मित्रांनो, हा होता एक नाशिकच्या शिवजयंतीचा एक छोटासा ब्लॉग. तर हा ब्लॉग कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा, आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आजसाठी पुन्हा एकदा शिव छत्रपती महाराज की जय.